अरे जंगलातल्या कारशेडच्या मुद्द्यावरून मेट्रो 3 मार्ग वादात सापडलेला असतानाच मेट्रोचं एकचं कौतुक सेलिब्रिटींनी केलंय. सेलिब्रिटींच्या या भूमिकेचं स्वागत MMRDA आयुक्त RA राजीव यांनी केलं. यापुढे आजारी पेशंट्सना मेट्रोतून रुग्णालयात नेण्यासाठी स्ट्रेचर उपलब्ध करून देण्यासाठी सकारात्मक विचार सुरू असल्याचंही राजीव म्हणाले. त्यांच्याशी बातचीत केली आमचे न्यूज एडिटर तुषार शेटे यांनी. मेट्रोच्या कारशेडवरनं एकीकडे विरोध सुरू असताना दुसरीकडे सेलिब्रिटींनी मेट्रोतनं प्रवास केलेला आहे. एकापाठोपाठ एक दोन सेलिब्रिटींनी मेट्रोचं कौतुक केलेलं आहे आणि MMRDA आयुक्त RA राजीव आता आपल्यासोबत आहेत. सर, अमिताभ बच्चन असतील किंवा अक्षय कुमार असेल, सेलिब्रिटींनी मेट्रोतनं प्रवास केलेला आहे, मेट्रोचं कौतुक केलेलं आहे आणि सगळ्यांना त्याचं आश्चर्य वाटून राहिलेलं आहे. आश्चर्य वाटण्याचे कारण नाही आहे त्याच्यामध्ये. अक्षय कुमारने काल प्रवास केलं आणि त्याचा व्हिडिओसुद्धा पोस्ट केलेला आहे. अक्षय कुमारने पर्सनली तो रिअलाईज केलं की मेट्रोचा प्रवास कसा सुखकर आणि लवकर होऊ शकतो. तर त्याच्या त्यांनी जे आहेत ऑनेस्टली इमानदारीने त्यांच्या स्वतःचे एक्सपिरियन्स त्यांनी शेअर केलेले आहेत लोकांशी. तीच गोष्ट आम्ही सांगत असतो. सध्या जी आमची फिल्म आहे मुंबई मिंटो मे, मुंबई इन मिनट्स किंवा मुंबई मिनटात, तर त्याच्यामध्ये सुद्धा आम्ही हीच गोष्ट सांगतोय लोकांना की जेव्हा आमचे संपूर्ण मेट्रो नेटवर्क तयार होईल तेव्हा कोणतेही एका जागापासून दुसऱ्या जागापर्यंत तुम्ही एक तासपेक्षा जास्त लागणार नाही आहेत आणि तुम्ही मिनटात एका जागापासून दुसऱ्या जागेला जाऊ शकतात आणि ट्रॅफिक जॅम वगैरेचे काही अडचण तिथे येणार नाही. सर, आता तुम्ही स्वतःहूनच विषय काढलाय. असं म्हटलं जातं की ज्या वेळेला एखादी ॲडव्हर्टाइजमेंट बनवायची असते त्याच्यातला कंटेंट खूप महत्त्वाचा असतो आणि त्याचं व्हिज्युअलायझेशन खूप महत्त्वाचं असतं आणि तेच या ॲडमध्ये आपल्याला पाहायला मिळालेलं आहे. आपला फॅमिलीसोबतचा वेळ जो आपण त्यांना देऊ शकत नाही ट्रॅफिक जॅममध्ये, तो मेट्रोमुळे आपल्याला देता येणार आहे आणि एक एक मायन्यूट गोष्टी त्याच्यामध्ये आपण केलेल्या आहेत. बरोबर आहे. त्याच्यामध्ये ज्यांनी याचे स्क्रिप्ट लिहिलेले आहे त्यांच्यासोबत आमची 3-4 मीटिंग्स झाल्या आणि त्या मीटिंगमधून हे सर्व विषय निघून बाहेर आले की जे आमचं महत्त्वाचे वेळ आहे, जे आम्ही लवकर ऑफिससाठी ऑफिसमध्ये जर वेळेवर पोहोचायचे असेल तर आपल्याला 7 वाजता 8 वाजता सकाळी उठून जावा लागतो. म्हणजे सकाळचे 2-3 तास जे परिवारसोबत आम्ही व्यतीत करू शकतो तसा व्यतीत करता येत नाही असा एक मुद्दा होता. आणि तसंच आणखी दुसरे मुद्दे जे फिल्ममध्ये तुम्हाला पाहण्यास मिळालेले आहेत ते हे सर्व मुद्दे असंच आहेत की लोकांना अपील करणार आहे आणि ते खरे मुद्दे आहेत. ते सर्व बरोबर मुद्दे आहेत आणि जे आपण आपल्याला असा वाटत नाही मुंबई शहरामध्ये राहून की आपण किती गमावतोय ट्रॅफिकमध्ये, तो या मेट्रो आल्यानंतर त्याच्यातून लोकांना पुन्हा मिळणार आहे. कॅमेरा पर्सन विकास सोबत तुषार शेटे, जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई.